हिंगणघाट येथील सभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार व उद्धव ठाकरे संबोधित करण्यासाठी उपस्थित झाले, परंतु मामा अनिल देशमुख आणि भाषे अमर काळे यांनी आपला माईक सोडलाच नसल्याने अखेर शरद पवार व उद्धव ठाकरे न बोलताच निघण्याच्या तयारीला लागले. या दोन्ही नेत्यांना वेळच न देता स्वतः मतदारसंघाला संबोधण्याचे काम केल्यामुळे ठाकरे यांचा अपमान झाल्याचे चित्र शिवसैनिकांमध्ये दिसून आले. त्यांच्या मनातली खदखद जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी, पाहुयात. वर्धा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक येत्या काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. त्यातच वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये मामा भाच्यांचा इतिहास सुरू झालेला आहे. परंतु मतदारांमध्ये अशी चर्चा आहे की मामा भाच्यांचा इतिहास जो आहे हा याचा शेवट कधीच राहिलेला नाही. परंतु बघूया, काल सर्वात मोठे नेते शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंगणघाट या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना ऐकण्यासाठी खूप जनसागर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस मामा भाचे यांनी बोलायला सुरुवात केली, त्यातच ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भान राहिलं, ना शरद पवार यांचं. ना शरद पवार यांना जुमानले, ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ऐकले. नेमकं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत काय घडलं? जेव्हा ठाकरे कुटुंबियाच्या बाबतीत काही घडते तर जो कट्टर शिवसैनिक असते, ज्यांच्या नसानसात शिवसेनेचं रक्त सळसळते, त्या माणसाच्या मनातून काय वेदना निघते हे बघणं औचित्याचं ठरणार आहे. आपल्यासोबत आहे सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसैनिक राहिलेले आणि आत्तासुद्धा ते कट्टर शिवसैनिक आहेत. आपल्यासोबत आहेत तुषार भाऊ देवडे. भाऊ, काल जी सभा झाली हिंगणघाटमध्ये, त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी आलोट जनसागर त्या ठिकाणी आलेला होता. परंतु उद्धव साहेबांना काहीही वेळ न देता त्या ठिकाणून त्यांना निघून जाण्याची वेळ आली होती. परंतु एक सुजाण कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन त्यांनी एक दोन मिनिट बोलले, यावर काय सांगा? हो, अखंड हिंदुस्थानचे कवचकुंडल सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात असून, तद्वतच पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जी हिंगणघाटला सभा झाली त्यामध्ये त्यांना फार कमी वेळ दिला आणि उद्धव साहेबांचे आदरणीय असल्यामुळे, संपूर्ण आमचे आराध्य असल्यामुळे, त्यांच्या आदेशाने संपूर्ण वर्धा, हिंगणघाट, समुद्रपूर, माणगाव, आर्वी आणि संपूर्ण पुलगाव जिल्ह्यातून मोठा जनसागर शिवसैनिकांचा तिथे उलटलेला होता. पण निवडणुकीच्या अनुषंगाने भरपूर सभा झाल्या होत्या आणि शिवसेनेची एक पद्धत आहे, जेव्हा आमचे पक्षप्रमुख तिथे येतात तर बाकीची भाषणं होत नाही, पण ही निवडणुकीचे भाषण असल्यामुळे उमेदवार आणि शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव साहेब अशी भाषणं पाहिजे होती, पण त्यांना फार फ्लाईट त्यांची वेळेवर असल्यामुळे त्यांना फार कमी वेळ मिळाला आणि शिवसैनिकांचा तिथे त्यांचे भाषण, त्यांचे प्रबोधन ऐकायला न मिळाल्यामुळे हिरमोड झाला. त्यानंतर तुम्हाच सांगतो, लोकसभेची वर्धेची जी निवडणूक आहे तिथे उद्धवसाहेब वर्चस्व नरेंद्र मोदी यांच्यात जी टक्कर आहे आणि शिवसेनेने जिल्हा निवडणुकीमध्ये जी उमेदवाराच्या प्रती आदरणीय अमरबाबू काळे यांच्या उमेदवारीची जी सुरुवातीपासून हवा बनवली, निवडून अमरबाबूच येणार, पण उमेदवारांनी साहेब असताना त्यांना जो कमी वेळ दिला यामध्ये शिवसैनिकांचा फार हिरमोड झालेला आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक नाराजीचा सूर. पण संपूर्ण शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या आदेशाने महाविकास आघाडीशी एकनिष्ठ राहून अमरबाबू यांना निवडून आणणार, यात किंचितही शंका नाही. काही शिवसैनिकांकडून बोलल्या गेलं आहे की आमचा उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी अपमान झालेला आहे. आपण त्याला त्यावेळेची परिस्थिती आणि त्यांची फ्लाईट होती, ज्या सुरुवातीला अनेक वक्त्यांनी भाषण देताना उद्धव साहेब फक्त तिथे सर्वांचे ऐकत बसून होते, तो वेळ न गमावता जर उद्धव साहेबांना तेवढा भाषणासाठी वेळ दिला असता तर निश्चितच जी आज अमरबाबूंची हवा आहे ते निवडून येणार, त्यांना आम्ही मतदानही करू. शिवसैनिक हा गद्दार नाही आहे. पण उद्धव साहेबांना वेळ भेटला असता तर अजून ती गोष्ट लीड केली असती, त्यांच्या भाषणामुळे लीड झाली असती, असं आमचं म्हणणं आहे.
आत्तापर्यंतचा शिवसेनेचा इतिहास राहिला की शिवसेना प्रमुख ज्या स्टेजवर असते त्या ठिकाणी व्यतिरिक्त कोणीही बोलत नाही. हो, गेली कित्येक वर्ष, मला स्वतः 30 ते 32 वर्ष शिवसेनेत मी कार्य करत आहो. लहानपणापासून मी बॉर्नलेस शिवसैनिक आहो आणि त्या ज्वलंत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या विचारांनी मी प्रेरित आहो. पण जेव्हा पक्षप्रमुख येतात स्टेजवर तेव्हा कोणतेही अदर भाषणं नसतात. पण ही निवडणूक आहे तर एक उमेदवाराचं भाषण ठीक आहे, उमेदवाराचे मनोगत ठीक आहे आणि हे अलायन्स आहे. पण उद्धव साहेब तिथे उपस्थित, आमचे पक्षप्रमुख शिवसेनेचे उपस्थित असतात तेव्हा दुसरे कोणतेही थातुरमातुर भाषणं घेतल्या जात नाही. आणि संपूर्ण वेळ, कारण का, उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी लोक आले होते, शरदचंद्रजी पवार साहेबांना ऐकण्यासाठी लोक आले होते का. कुठेतरी प्राध्यापक राजू मोती मंडे माजी आमदार यांनी विनंती केल्यामुळे साहेब तेवढे तरी बोलले. पण हा उद्धव साहेबांचा भाषणाला फार कमी वेळ मिळाला ही फार चुकीची गोष्ट झाली, असं पुन्हा होऊ नये आणि हा चुकीचा मेसेज जाऊ नये. केवळ तिथे उद्धव साहेब पक्षप्रमुख यांना ऐकण्यासाठी लोक आले होते आणि उद्धव साहेबांचं भाषण ते खूप वेळ बसून राहिले. हा फालतूचा वेळ वाया गेला. उद्धव साहेबांचे भाषण पाहिजेनच होते. आम्ही महाविकास आघाडीशी कोणतीही गद्दारी न करता भरघोस मतांनी अमर बाबू यांना निवडून आणू. पण उद्धव साहेबांचा जो एक तिथे जो वेळ गेला, हा वेळ जर गेला नसता तर गोष्ट त्यांच्या भाषणाने अजून लेट झाली असती, एवढंच मला या प्रसंगी म्हणायचं आहे. नक्कीच ज्या ठिकाणी शिवसैनिक दुखावला जातो त्यांचे पक्षप्रमुख त्या ठिकाणी येऊन न बोलता निघून जाण्याच्या स्थितीत असते. परंतु काही सुजाण अखंड हिंदुस्तान त्याच ठिकाणी सुजाण असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन ते थांबले व काही क्षण बोलले. परंतु मामा आणि भाचे यांच्या भाषणामुळे मात्र कालच्या ज्या सभेला आहे हे कुठेतरी गालबोट लागल्यासारखं दिसते आहे. मतदारांमध्ये शिवसैनिकांमध्ये आतून नाराजीचा सूरही निघायला सुरुवात झालेली आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा.